नमस्कार मित्रांनो, जुनियर स्टार्स या तुमच्या फेवरेट चॅनलवरती तुमचं परत एकदा मनापासून स्वागत. आपण संपूर्ण बुद्धिमत्ता इथं शिकत आहोत. त्यातील 9व्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की 10 प्रश्न मी विचारले होते तुम्हाला, ते पण 1 मिनिट टाइम लावून सोडवायला लावलं होतं. तर लवकरात लवकर कसं सोडवायचं ते देखील सांगतोय आणि आता याची उत्तरं सगळं तुम्हाला मी एक्सप्लेन करतोय. तर लक्ष द्या, पहिला प्रश्न असा होता की खालीलपैकी कोणती संख्या रिकाम्या जागी येईल? 2 1 7, 3 1 26, 4 1 आणि रिकाम्या जागा 36 63 49 94. साधारणतः बघितलं तर इथं तर 2 आणि 1 3 होतात, बेरीज केली 7, काही संबंध नाही. 7 8 9 10 तिघांची बेरीज 10 होती, मग असं असू शकतं का? असू शकतं. 26 4 30 असू शकतं का? असू शकतं. 4 आणि 1 5, पण इथं बघा 10 30 मग इकडे किती, असं काही तुम्ही विचार करतील. तर तसं नसतं कधी पण. कधी पण लक्षात घ्या, तुमची जर प्रॅक्टिस झाली तर तुमच्या लक्षात येईल की या दोन संख्या लहान आहेत आणि तिसरी संख्या मोठी आहे. या दोन संख्या लहान आहेत, तिसरी संख्या जरा मोठी आहे, म्हणजे यामध्ये काहीतरी संबंध असा असू शकतो. या दोघांचा गुणाकार, या दोघांचा काहीतरी बेरीज उजवा की गुणाकार भागाकार किंवा वर्गांची घनांची काहीतरी बेरीज, आणि त्यानंतर हे उत्तर आलेलं असू शकतं. आणि हा संबंध असा असतो कारण का, दिलेल्या ज्या संख्या असतात वर्तुळाच्या आतली त्यांचा संबंध एकमेकांमध्ये असतो. कधी कधी असं पण करतात की तिघांची टोटल करून एकाचं वर्गमूळ येईल, एक संख्या येईल आणि अक्रमाण असतील, असं पण असू शकतं. पण इथं तो संबंध लागू पडत नाही. तरी ते सिम्पली काय होईल माहिती का? तर बघा, त्यांनी काय केलं, 2 चा घन किती होतं, 8. 8 मधून 1 वजा केलाय त्यावेळेस 7 आलं. 7 ही संख्या घनाच्या जवळची आहे. 26 बघा, 3 चा घन किती, 27 वजा 1 जर केलं तर 26 येतं. पण फक्त इथं वजा 1 नाही केलं त्यांनी, इथं मी तसं दमलेलं आहे फक्त हिंट साठी तुमच्या. पण इथं बघा, 2 चा घन 8 होतो आणि 8 मधून 1 चा घन वजा केलेला आहे, 1 वजा नाही केला. 3 चा घन वजा 1 चा घन म्हणजेच काय, 3 चा घन 27 वजा 1, उत्तर आलं 26. त्याचप्रमाणे उत्तर काय असेल मग, 4 चा घन वजा 1. प्रश्न एकदम सोपा होता, पण खूप लोक असा विचार करतात चुकीच्या पद्धतीनं, त्यामुळे त्यांचं उत्तर चुकतं. तर कधी पण लक्षात ठेवायचं की इथली जी संख्या, इथली संख्या दोन संख्या लहान असतात आणि तिसरी संख्या मोठी असली अचानकच, तर 3 आणि 1 लहान लहान वाटतात, पण 26 एकदम मोठी वाटते. पण जर 26 म्हणजेच किती, 27 च्या अलीकडली किंवा मग 28 जरी असती तर त्या ठिकाणी घनाशी रिलेटेड असतं, आणि जर इथं 25 जर असतं तर 5 च्या वर्गाशी रिलेटेड असतं, हे लक्षात घ्या कधी पण. आणि अशाच टाईपचे प्रश्न असतात. प्रश्न क्रमांक 2, प्रत्येक वर्तुळाची संख्या विशिष्ट नियमानुसार भरलेले आहेत, प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. इथं पण बघा तेच झालेलं आहे मॅटर. 1 आणि 2 याचा संबंध 900 असणार आहे, 3 आणि 1चा संबंध 28, 1 आणि 5चा 126, 2 आणि 3 क्वेश्चन मार्क. आत्ताच म्हणल्याप्रमाणे 28 संख्या इथे आलेली आहे. तर वरच्या प्रश्न सांगितलं होतं की 27 जर आली तर ती थोडी एकदम एक्झॅक्टली 3 चा घन असेल, पण 28 जर आली तर 3 च्या घनाच्या पुढची संख्या. आता इथे त्यांनी तोच मार्ग निवडलेला आहे. काय केलं बघा, घनांची बेरीज केली आहे, 2 चा घन अधिक 1 चा घन, 2 चा घन 8 आणि 1 मिसळा त्यात 9, 3 चा घन 27 मध्ये 1 मिसळा 28, 5 चा घन 125 मध्ये 1 मिसळा 126, 3 चा घन 27 आणि 2 चा घन 8, 27 आणि 8 35. ओके, आता बघा पुढचा प्रश्न. हा प्रश्न सोडताना तुम्हाला अवघड गेला असेल जरा तरी, किंवा मग तुम्हाला सुटलाच नसेल असं पण झालं असेल या 10 प्रश्नांपैकी, पण लक्षात घ्या की गेल्या वर्षी 2017 मध्ये हा पॅटर्न विचारलेला आहे. आणि बघा, पहिला प्रश्न आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये किती जवळचा संबंध आहे. एकामध्ये फक्त काय केलंय, मायनस केलेला आहे आणि दुसऱ्यामध्ये प्लस केलेला आहे. म्हणजे जो आयोग प्रश्न विचारतो ना, तो जवळपास थोडक्या फरकानेच विचारतो, किंवा एकाच ठिकाणाहून प्रश्न विचारलेले असतील किंवा उचललेले असतील, असं पण असू शकतं, असा आपण अंदाज लावला पाहिजे. तर त्यामुळे होईल तितकी प्रॅक्टिस करा आणि फक्त प्रत्येक मेथड इतकी म्हणजे ज्यावरती कमांड मिळवा की तुम्हाला कुठल्याही मेथडचा प्रश्न कसलाही विचारला तर तुमचं उत्तर लवकर आलं पाहिजे. ओके, प्रश्न क्रमांक 3, दिलेल्या संख्यामालेतील रिक्त जागी योग्य पर्याय निवडा. 4 9 17 35 क्वेश्चन मार्क किंवा रिकाम्या जागा आणि 139. आता या संख्यांमध्ये संबंध काय, आपण संख्यामालिका चॅप्टर शिकलेला आहे त्यामध्ये अशा टाईपचे प्रश्न देखील घेतलेले आहेत आपण. तर बघा, 4 9 17 35 या संख्यांमध्ये काही संबंध वाटतो का तुम्हाला? जनरली ऑप्शन जरी बघितले तर थोडे थोडे लांबचे आहेत, म्हणजे 70 92 71 असेच आहेत, आणि इथली संख्या जरा जास्तच मोठी आहे. 4 1 16 अधिक 1 17, ओके, असं पण येऊ शकतं. 9 ची दुप्पट केली, वजा 1 केलं, असं पण होऊ शकतं. म्हणजे 4 ची दुप्पट केली 8 आणि प्लस मध्ये 1 मिसळा. 9 ची दुप्पट केली 18, वजा 1 केलं. 17 ची दुप्पट केली 1 मिसळा, 35 झाले. पण 35 ची दुप्पट 70 70 मधून 1 गेला 69, हे उत्तर यायला पाहिजे ना. म्हणजेच कसं बघा, राईट, एक्झॅक्टली हेच लॉजिक लागतं. मी देखील प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केलेलं, मी फक्त डायरेक्टली सांगतो. 4 ची दुप्पट केली 8 झाली, 8 मध्ये पहिल्यांदा 1 मिसळा, 9 आला. लॉजिक कसंही असू शकतं, म्हणजेच काय,
काही सांगता येत नसतं अशा प्रश्नांचं, तर त्या ठिकाणी प्रॅक्टिस तुमची कामाला येते. 9 ची दुप्पट केली 18. बघा सिम्पली लॉजिक कसं लावताय तुम्ही, लवकरात लवकर कसं क्रॅक करताय त्यावरती डिपेंड करतं. तुम्ही याच प्रश्नाला जर तुम्ही 1 मिनिट लावला तर तुमच्या पुढे जवळपास नाही नाही मिळतं 1000 तर मुलं जातील. तर त्यामुळे हा प्रश्न, साधा प्रश्न, तुम्ही किती लवकर सोडवताय यावरती तुमचं म्हणजे सक्सेस जे आहे ते डिपेंड असेल. ते आपल्या काय करायचे, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे. 4 ची दुप्पट केली 1 मिसळला 9 झाले. आणि इथं लॉजिक काय लावलं तुम्ही, पुढच्याची दुप्पट केली पण -1 केला. ज्यावेळेस संख्या बघतो ना आपण, तर त्यावेळेस सहज लक्षात येतं यार हे दुपटीच्या जवळची आहे किंवा थोडंसं अलीकडले पलीकडले आहे. तर प्रॅक्टिसच लागते यासाठी. ओके, क्वेश्चन नंबर 4. खालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्ह जागी योग्य संख्या कोणती आहे? 65, 126, 217, 344 क्वेश्चन मार्क. प्रश्न बघितला 513, 413, 412, 502 ऑप्शन पण पाहिले. तुमच्या लक्षात काय येतं, सिम्पली वर्ग किंवा घन 8, 8, 64 8 चा वर्ग आहे प्लस 1 मिसळा आहे का, चेक करा. 126 कशाचा वर्ग आहे का, नाही. 217 नाही. 344 नाही. सिम्पली याच्या अलीकडली किंवा पलीकडली संख्या बघा, 216 हा कशाचा तरी घन आहे, 343 कशाचा तरी घन आहे, 125 कशाचा तरी घन आहे. आणि ही संख्या बघितल्यानंतर ऑप्शन मधले जर तुम्ही बघ चेक करताल तर 413 कशाच नाही, 513 आहे. 512 पुढची म्हणजे 1 ऍड केला तर ती घनसंख्या रिलेटेड आहे. 412 कसल्याच नाही, 502 कशाचाच नाही. ऑप्शनचं उत्तर पाहण्याआधीच प्रश्न पूर्ण चेक केला, जर ऑप्शन तुमची प्रॅक्टिस इतकी असेल तर अंदाज येऊ शकतो तुम्हाला की 513 हे उत्तर असू शकतं. यासाठी प्रॅक्टिसच लागते मित्रांनो, तुम्हाला प्रॅक्टिसच करा असं म्हणतो मी. हे वेगळा वगैरे मार्ग सांगत नाही, फक्त इतकंच की समजून घ्या की प्रश्न सोडवण्याआधी समजून कसे घ्यायचे. ओके, तर त्यांनी काय केलं बघा, सिम्पली याचं उत्तर बघा, घन अधिक एक तेच लॉजिक लावलेलं आहे. 4 चा घन 64 मध्ये 1 मिसळा, 5 चा घन 125 मध्ये 1 मिसळा 126 झाले, 6 चा घन 216 मध्ये 1 मिसळा 217 झाले, 7 चा घन 343 मध्ये 1 मिसळा 344 8 चा घन 512 512 मध्ये 1 मिसळा 513. आता मला घन पाठ आहेत, तुम्हाला पण पाठ असतीलच, नसले पाठ तर काही हरकत नाही. एक जास्तीत जास्त 10-20 मिनिटं दिलात तर तुमचं पूर्ण म्हणजे तोंड पाठ होऊन जातात. तर सिम्पली लक्षात ठेवा की हे उत्तर याचं 513 हेच येईल. ओके, प्रश्न कसं सोडवायचा, मी तुम्हाला हिंट सांगितलेले आहे की फक्त प्रश्न बघायचा, अक्षर म्हणजे अंक जवळचे असले तर तुमचे सहज लक्षात येतं की वर्गाशी रिलेटेड आहे किंवा घनाशी रिलेटेड आहे. ओके, नेक्स्ट बघूया प्रश्न क्रमांक 5. तुम्हाला समजत असेल मी जे सांगतोय तेच महत्वाचं आहे, बाकी काहीच महत्वाचं नाही. खालील मालिकेत गहाळ झालेला अंक शोधा. 24, 6, 48, 12, 96 क्वेश्चन मार्क. प्रश्न सिंपल आहे आणि यामध्ये जरा अंक जास्त दिसत आहेत. आधीच्या जर तुम्ही प्रश्न चेक केले त्यामध्ये फक्त 4 किंवा 5 किंवा 6 अंक होते, इथे जरा जास्त आहेत. बघा जरा 3, 3, 2, 6 आणि 7 7 त्यांनी संख्या दिलेल्या आहेत आणि 1 रिकामी जागा. ओके, तर यामध्ये काय करायचं, 24, 6, 48, 12, 96 क्वेश्चन मार्क. अशा टाईपमध्ये ज्या प्रश्नांमध्ये जे जास्त लेंदी असतात ना त्यामध्ये संख्या मालिका कशा असतात, मिक्सचर असतात. म्हणजेच काय, एकामध्ये एक संख्या मालिका मिसळली जाण्याची शक्यता असते. शक्यता असते म्हणतो, प्रत्येक वेळी तसं असलेच असं काही नाही. पण बघा 24, 48 संबंध दिसतोय, 48, 96 संबंध दिसतोय, कारण का 4, 4, 2, 8, 8, 2, 16 ओके, म्हणजे हाच लॉजिक असू शकतं. पण इतक्यावर थांबायचं नाही, दुसरी जी मालिका आहे त्यामध्ये काही संबंध रिलेटेड होतो का ते चेक करायचं. 6, 12, 12, 2, 24 ओके, म्हणजे ह्यांचं लॉजिक सेम आहे. ओळखायचं कसं समजलं, आता प्रश्न पूर्ण सॉल्व्ह करत बसतात काही जण. पण बघा ज्यावेळेस तुमच्या लॉजिक लिस्ट आलं 24 ची दुप्पट 48, 48 ची दुप्पट 96 तर 96 ची दुप्पट चेक करायचे आणि दुप्पट पूर्ण काढत बसण्याची गरज नाही. 6 गुणिले 2 केला काय, 6 2 12 2 एकक स्थानी 2 आहे, म्हणजे ह्याचं उत्तर हेच असणार आहे. बाकीचं बघा 19, 19, 19 काही फरक पडत नाही. वेळ जितका होईल तितका वाचवायचा, कारण का तोच वेळ तुमच्या रिझल्ट मध्ये कामाला येतो. म्हणजे याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 येईल माझ्या तरी मध्ये. चेक करूया एक्झॅक्टली 96 गुणिले 2 केलं त्यांनी, याचं उत्तर काय असणार आहे 192. आता प्रश्न क्रमांक 6 बघूया. तुम्हाला समजलं असेल परत एकदा सांगतो, काय केलं यांनी, दोन संख्या मालिका एकत्र आणल्यात 24 2 48, 48 ची दुप्पट 96, 96 ची दुप्पट 192 ओके, 6, 6 ची दुप्पट 12, 12 ची दुप्पट 24 म्हणजे 24 ची दुप्पट जे 48 ते पुढचा अंक असतं. तर ही सिक्वेन्स आहे आणि इथं लॉजिक काय लागलं ते तुम्हाला समज असेल. तुम्हाला समजण्यासाठी मी इथं लिहून दाखवलेलं आहे 96 गुणिले 2 192 ओके, लॉजिक समजा तुमचा प्रश्न लवकरात लवकर सुटेल. प्रश्न क्रमांक 6. जर गुणिलेचा अर्थ आहे वजा, भागिलेचा अर्थ आहे प्लस, प्लसचा अर्थ आहे भागिले आणि वजाचा अर्थ आहे गुणिले, तर खालीलपैकी कोणते समीकरण बरोबर येईल. प्रश्न विचारलाय कोणते समीकरण बरोबर येईल, हे म्हणजे चुकीचे असणार, यातले 3 तरी चुकीचे असणार आणि 1 बरोबर शोधायचं. यासाठी काय करावं लागेल,
तर लवकरात लवकर प्रश्नाचं आकलन करण्याची गरज आहे. प्रश्नाचं आकलन म्हणजे कॉम्प्रिहेन्शन म्हणजेच काय, तर प्रश्न समजून घेणं जरुरी आहे. तर प्रश्न समजून कसा घ्यायचा, प्रश्न समजून कसा घ्यायचा, तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न वाचला तुम्ही एकदा वाचल्यानंतर सहज लक्षात येत नाही, तुम्हाला दोनदा तीनदा वाचण्याची गरज पडेल. पण महत्त्वाचं काय, तर हे इथून इतका पाठ समजणं महत्त्वाचं आहे, बाकीचं काही महत्त्वाचं नाही. याला तुम्ही जास्त महत्त्व देऊ नका, फार किचकट दिसतोय, याच्यामध्ये काय आपलं म्हणतात गंजे भागुबेवर किंवा मग बॉर्ड मास्क लावला पाहिजे का वगैरे, ते गोष्टी सध्या लक्षात घेऊ नका. सध्या फक्त एकच लक्षात घ्यायचं, प्रश्न पेपरात पडला पडला की प्रश्न काय विचारलाय. बघा आता प्रश्न जर समजून घेतला तर तुमचा वेळ किती वाचतो. समजा एक नॉर्मल विद्यार्थी आहे, तो काय करेल, जर गुणिलेचा अर्थ आहे वजा बाकी, तो काय करेल एका साईडला लिहेल गुणिले बरोबर वजा, भागिलेचा अर्थ आहे प्लस, मग तो काय करेल पुढची लाईन भागिले, सॉरी भागिलेचा अर्थ म्हणजे भागिले बरोबर अधिक, त्यानंतर लिहितो प्लस बरोबर भागिले आणि वजा बरोबर एक्स किंवा गुणिले. तर इतकं कॉम्प्लिकेटेड होण्याची गरज नाही. जर तुम्ही प्रश्न वाचला, एखाद्या हुशार विद्यार्थ्याने जर वाचला, हुशार म्हणजे हुशार कोण नसतं, आपण स्वतःला कसे घडतो त्यावर डिपेंड करतं. हुशार म्हणजे ज्याने प्रश्न समजलाय तो, जर गुणिलेचा अर्थ आहे वजा आणि भागिलेचा अर्थ आहे वजा अधिक, अधिकचा अर्थ भागिले, हा प्रश्न वाचताना तुमच्या लक्षात द्यायला पाहिजे की भागिलेचा अर्थ प्लस आहे आणि प्लसचा अर्थ भागिले, म्हणजेच काय ते दोघं एकमेकाशी रिलेटेड तुम्ही करू शकता. तुमचा वेळ किती असतो, एक लाईन लिहिणं म्हणजे जवळपास 5 सेकंद वाचतात, आणि वजाचा अर्थ आहे गुणिले आणि गुणिलेचा अर्थ आहे वजा, म्हणजे इथं तुमचे 10 सेकंद वाचतील. जर योग्य आकलन केलं तर तुमचा वेळ इतका वाचतो मित्रांनो, आणि हा 10 सेकंद म्हणजे खूप फरक पडतो. तुम्ही एकाला गोल करू शकता तितक्या वेळेमध्ये आणि तुमचा 2 मार्क वाढू शकतात, आणि 2 मार्क म्हणजे जवळपास नाही नव्हतं 2-3 हजार मुलांच्या तुम्ही पुढे जाऊ शकता. मी तुम्हाला तेच सांगतोय, बेस्ट मेथड सांगतोय, तुम्हाला आजपर्यंत कोणी असं सांगितलं नसेल आणि मी सांगतोय. ओके, तर चेक करा. आपण काय करायचं, फक्त सिम्पली पेपर जरी हातात पडला, प्रश्न समजला, तर होईल तितक्या शॉर्टमध्ये लिहायचं किंवा लक्षात ठेवायचं. हे लिहिण्याची देखील गरज नाही, पण तुम्हाला समजावं म्हणून मी लिहून दाखवतोय. गुणिलचा अर्थ वजा आणि प्लसचा अर्थ भागिले. त्यानंतर काय करतात, तर त्यानंतर पहिलं काम करायचं, डायरेक्टली जे इक्वेशन आहे तिथल्या तिथं खाडाखोड करायची गरज नाही, कारण का तिथं तुमचं जर आपण मिस्टेक झाली उत्तर तर चुकेलच, पण तुम्हाला प्रत्येक जे इक्वेशन आहे परत सॉल्व्ह करावं लागेल. तसं करण्यापेक्षा सिम्पली काय करा, चेक करा, आपल्या काय करायचं, फक्त डोक्यात इतकं ठेवायचं, गुणिले आला तर वजा करायचं आणि प्लस आला तर भागिले करायचं, किंवा वजा जर आला तर गुणिले करायचं, भागिले आलं तर प्लस करायचं. प्रत्येक ठिकाणी चेंज आहे हे लक्षात घ्या आधी. ओके, तर 15 वजा आहे, वजाच्या ठिकाणी काय करायचं, गुणिले करायचं, केलं आपण इथं 15 × 5 तर भागिले आहे, भागिलेच्या ठिकाणी अधिक करायचं. वरती बघण्याची देखील गरज नाही. आता परत गुणिले आला तर वजा करा, प्लस आला तर भागिले करा, सिम्पली. आणि प्लस आणि भागिले चिन्ह जवळजवळ सारखं दिसतात, तर त्यामुळे तुमचा चेंज लक्षात राहतो. राहिलेला कोणता, उलटा करायचा, वजा आहे त्याला क्रॉस करायचं. ओके, आता हे क्वेश्चन लिहून पण इथपर्यंतच उत्तर येणार नाही तुमचं. लगेच चेक करायचं तुम्हाला की 15 × 5 + 5 = 20 / 10. तर या ठिकाणी आम्ही बोर्ड मास्टर एक लेक्चर टाकलेलं आहे या आधी, जर तुम्हाला ते बघा वाटलं तर बघा, नाहीतर तुम्हाला माहिती असेलच. तर जास्त वेळ नका घालू अशा छोट्या छोट्या टॉपिकमध्ये, पण असे महत्त्वाचे टॉपिक नक्की करा ज्याचा बेसिक फायदा प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये होऊ शकतो. तर सुरुवातीला काय करतात, तर भागाकाराची क्रिया सर्वात आधी करतात. इथं कंस दिलेला नाही, कंसचे भागुबेव म्हणजेच काय, कंसाचा भागाकार गुणाकार बेरीज वजा. तर सुरुवातीला भागाकार करा, 10 × 20 / 10 करायचं, 10 × 2 = 20 म्हणजे 2 आलं उत्तर. इथं फक्त लक्षात ठेवायचं की वजा 2 आहे, आपलं जे पण उत्तर येईल त्यातून 2 कमी करायचं इतकंच लक्षात ठेवायचं. त्यानंतर गुणाकार, 15 × 5 = 75 आणि 5 × 80 = 2 गेले 78. ओके, तर त्याचं उत्तर काय असेल, 78. पण आपलं उत्तर तर त्यांनी 6 दिलेलं आहे, म्हणून पहिलं इक्वेशन चुकीचं आहे. तर दुसरं इक्वेशन चेक करायला लागेल, वेळ नका घालायचा. जर चुकीचं आलं उत्तर तर असं नाही म्हणायचं की 6 = 78 असं काही होईल. ओके, डायरेक्टली नेक्स्ट इक्वेशन घ्या, 8 / 10 + 3 + 5 = 6 / 8 इक्वेशन दिलेलं आहे. तर सिम्पली काय करा, 8 आहे वजा, वजा आहे गुणिले, प्लस आहे त्याला डिवाइड करा आणि गुणिले आहे तिथं वजा करा. 8 × 10 / 3 / 5 = 6 आता बरोबर काय, चेक करा, भागिले आता 5 ने 3 भाग जातो का, नाही जात. तर गुणाकारातल्या वरच्या ज्या संख्या आहेत 3 × 30 आणि भागिले 5 केलं तरी चालतं. तर 6, ओके, 5 × 30 सायंत्रिक 18 म्हणजे 18 × 8 = 26 म्हणजे 6 गेले. सॉरी, 1 मिनिट कॉल. तर बघा, चेक करा, परत एकदा सांगतो, 5 ने 10 भाग झाला, 3 भाग नका घालू, कारण का तर तुम्हाला 3 भाग जाणार नाही. किंवा तुम्ही सिम्पली असं पण करू शकता की आधी गुणाकार करा त्यानंतर 5 भाग झाला. तर काय करताल, 5 ने 10 भाग घातला, इथं 2 आलं, 3 × 2 = 6 आलं, इथं +6 + 6 कटून जाईल आणि सिम्पली उत्तर 8 येईल. तुमच्याकडे पेन कागद असेल तुम्हाला ते करायला सोपं जातं, ठीक आहे. तर डिस्टर्ब नाही व्हायचं, असं थोडा पण डिस्टर्बन्स झाला की उत्तर चुकू शकतं. तर 100% फोकस एक्झाम मध्ये तरी, आणि एक्झाम मध्ये 100% फोकस ठेवण्यासाठी तुम्हाला आधी प्रॅक्टिस मध्ये 100% द्यावं लागेल.
ओके प्रश्न समजला असेल तुम्हाला, तुमचं उत्तर इथं बरोबर झाले, मॅच झाले इक्वेशन नंबर 2, तर इक्वेशन म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल. तर ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. ओके तर एकदम सोपं असतं सगळं, फक्त समजून घ्यायचं, आकलन क्षमता वाढवा, तुमचं उत्तर येऊन जाईल. प्रश्न क्रमांक 7, नेक्स्ट प्रश्न. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? प्रश्न 17, 30, 47, क्वेश्चन नंबर 93 या टाइपचे प्रश्न विचारले होते, आणि हे सर्व प्रश्न जे 10 च्या 10 प्रश्न आहेत ते एकाच क्वेश्चन पेपर मधले आहेत. आय थिंक विक्रीकर निरीक्षक पीएसआय म्हणजे त्यांचे कंबाईनची एक्झाम होती, त्या एक्झाम मधले प्रश्न गेल्या वर्षीच्या. तर चेक करा 17, 30, 47 क्वेश्चन नंबर 93 यातलं काही लॉजिक लागतं का? ऑप्शन चेक करा 66, 68, 70, 73. आधी प्रश्न समजून घ्या, तुमचं उत्तर नक्की 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 होऊन जाईल. आता 17 आणि 30, 17 ची दुप्पट 34, 34 मधून 4 गेले 30 येऊ शकतं, 17 अधिक 51, 51 मध्ये काहीतरी कमी केलं 47 येऊ शकतं. एक तर ते लॉजिक असेल, आणि ते जर लॉजिक चेक करायचं म्हणलं तर लगेच तुम्ही तोंडी चेक करू शकता. 17 ची दुप्पट 34, 34 मधून 4 काढले त्यांनी. ओके 17 अधिक 51, 51 मधून किती काढले त्यांनी? 51 मधून किती काढले? 4च काढले. मग हे लॉजिक असू शकतं, असू शकतं म्हणतोय, हेच असेल असं कधीच नसतं. 17 2 34, 17 1 51, 17 4 68, पण 68 मधून 4 काढले तर किती? 64, 64 तर ऑप्शन 1 पण नाही. या लगेच विचार करत बसायचं नाही, तर हे लॉजिक नसणारच आहे, लॉजिक चुकीचं आहे. ओके सिम्पली तो विषय सोडायचा, किंवा मग लास्ट ऑप्शन देखील तुम्ही चेक करू शकला असता, 17 5 85, ते तर 93 येते. ओके मग हे लॉजिक नाही लागणार. तर आता या ठिकाणी दुसरं लॉजिक लावायचं, या दोघांची वजाबाकी चेक करायची. कधी पण कुठलंच लॉजिक लागत नसेल किंवा लॉजिक लागत असेल तर सिम्पली या दोघांची वजाबाकी करायची शेजारील्या अंकाची, किंवा जर लईच मोठे अंक असतील तर त्या ठिकाणी समजून घ्यायचं की भागाकाराची किंवा गुणाकाराची क्रिया असणार आहे. तर 17 आणि 30 यांची वजाबाकी केली तर 13 येतं उत्तर. 30 आणि 47 यांची वजाबाकी केली 17. तर 13 आणि 17 फरक काय? 4 फरक आहे. तर 4 आपण एक्स्ट्रा ऍड करून बघायचे, 17 मध्ये 4 मिसळले 21, तर 4 लिहिलेले समजून घ्या, 17 मध्ये 4 मिसळले 21, तर 21 मध्ये परत 4 मिसळून बघा 25. तर इथली जी संख्या येणार आहे त्यामध्ये फरक किती असला पाहिजे? 47 आणि 21 ची टोटल केली तर ती संख्या येईल, आणि 21 मध्ये मिसळल्यानंतर जी संख्या येईल ती संख्या 25 मध्ये ऍड केली तर येणार उत्तर 93 असलं पाहिजे. मग चेक करायचं, 7 आणि 1 8, 4 आणि 2 6, उत्तर ऑप्शन मध्ये आहे, पण लगेच इथं थांबायचं नाही, चेक करायचं की पुढचं पण लॉजिक लागते का. 8 आणि 5 13 3, हात चाला 1 2 आणि 3 आणि 6 म्हणजे 93, ऑप्शन हाच असणार आहे. ज्यावेळेस लॉजिक प्रत्येक संख्येला लागू पडतं त्यावेळेस ते तुमचं उत्तर असतं, नाहीतर आत्ता म्हणल्यासारखं 17 ची दुप्पट 34 होते, 34 मधून 4 गेले तर 30 येते, इव्हन पुढची संख्या देखील येते पण पुढचे लॉजिक लागत नाहीये. तर खूप जण काय करतात, जर इथं समजा चुकून जर कोणी ऑप्शन 64 दिला असता तर त्यांनी ते गोल केला असतं आधी गडबडीमध्ये, किंवा होऊन जातं तसं प्रश्न न समजल्यामुळे. तर समजून घ्या, प्रत्येक ऑप्शनचं चेक करायचं, इथं वेळ गेला तर चालेल, कारण का उत्तर योग्य न महत्वाचं असतं. तर नेक्स्ट प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, दिलेल्या समीकरणातील 2 चिन्हांच्या आदल्या बदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल. ज्या चिन्हांच्या आदल्या बदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल असा योग्य पर्याय निवडा. ओके काय करायचं आहे, 2 चिन्ह चेंज करायचे, पण कुठले 2 चिन्ह चेंज करायचे? त्यांनी ते 4 ऑप्शन दिले आहेत, गुणिलेच्या ठिकाणी गुणिले आणि वजाबाकी, प्लस आणि डिवाइड, मायनस आणि डिवाइड, प्लस आणि मायनस. तर या ठिकाणी तुम्हाला तेच करायचं सेम जे आपण आधीच्या प्रश्नात केलं. काय करायचे, वजाच्या म्हणजे गुणिलेच्या ठिकाणी, तर आधी समजून घ्या की ऑप्शन कसे दिले आहेत, हे लक्षात ठेवायची गरज नाही. कारण काय करायचं, गुणिलेच्या ठिकाणी वजा म्हणजेच काय, वजाच्या ठिकाणी काय करणार तुम्ही, गुणिले करणार, बाकी काही चेंज करायचं नाही, हे लक्षात घ्या. फक्त इथं काय करायचं, एकच चेंज करायचं आहे. तर गुणिलेच्या ठिकाणी वजा केलं, पहिलाच ऑप्शन घेतला आपण, कधी पण म्हणजे त्यांनी इक्वेशन तर दिलेलं, ऑप्शन पहिलाच घेतला. तर पहिला ऑप्शन चेक करायचं, प्रत्येक ऑप्शन चेक करावं लागेल, याला दुसरा पर्याय नाही किंवा शॉर्टकट कुठलीच नाही, आणि कुणी सांगत असेल तर ते चुकीचे असेल हे मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगू शकतो. तर अशा प्रश्नांमध्ये शॉर्टकट वगैरे लावत बसायचं नाही, डायरेक्टली ऑप्शन कडे जायचं. प्लसच्या ठिकाणी गुणिले टाका, सॉरी मायनसच्या ठिकाणी गुणिले टाका, आणि दोनच्या ठिकाणी मायनस टाका. इथं पहिल्यांदा गुणिले आहे, मायनस टाकला, प्लस आहे, प्लसला प्लसच ठेवला, त्याच्यात काही चेंज करण्याची गरज नाही. ऑप्शन आपण एक घेतला आहे, मायनसच्या ठिकाणी गुणिले टाकला, भागलेच्या ठिकाणी भागलेच ठेवला, कारण आपलं तर सांगण्यात आलं नाही. आणि बरोबर फक्त 17 येते का हे चेक करायचं, एक डावी साईड घेतली तर उजवी बाजू बरोबर येते का चेक करायचं. दहावीला तुम्ही अशा प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले असतील. चेक करा, आता सुरुवात आधीला काय करतात, भागाकाराची क्रिया, 4 त्रिकम 12, 7 3 18, 18 2 20, 20 मधून 3 गेले 17. पहिलाच ऑप्शन बरोबर आलाय, पुढचं काही चेक करण्याची गरज नाही. कारण बघा, इथं काय म्हणलं त्यांनी की दिलेले समीकरण बरोबर येईल, बरोबर हा शब्द म्हटलं जाईल. त्या ठिकाणी चुकीचे लिहिलं असता असता तर 3 ऑप्शन बरोबर दिले असते आणि एकच ऑप्शन चुकीचं असतं, तुम्हाला सगळं चेक करावं लागलं असतं. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 9, हा प्रश्न ज्या मित्राला अवघड जात होता, 11 त्यांचे प्रश्न, तर त्यांच्यासाठी हा प्रश्न घेतला आपण. तर मित्र त्या मित्राला स्पेशली लक्ष देण्याची गरज आहे, तर लक्ष द्या की बघा, तुमच्यासाठी पण फायद्याचं आहे.
प्रत्येक आकृतीतील संख्या विशिष्ट नियमानुसार भरलेल्या आहेत, तर प्रश्नाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. ओके, 12, 14 क्वेश्चन मार्क, 9, 2, 10, 7, 4, 5, 5, 3, 8 चेक करा काही संबंध आहे का. मी तुम्हाला आधी पण सांगितलं, मी तुम्हाला परत सांगतोय की कधी पण संख्या चेक करायच्या, 3, 5, 8 या संख्या कशा आहेत, साधारण संख्या वाटतात. 4, 5, 7 साधारण संख्या आहेत, यामध्ये वर्ग घनमूळ किंवा इतर कुठल्या संख्या नाही. तर सिम्पली लक्षात घ्यायचं की 3, 5, 8 यांचा संबंध काहीतरी मधल्या संख्येशी असणार, कारण मधली संख्या मोठी संख्या आहे. जर बघितलं तुम्ही, 2 अंकी संख्या आहे आणि जे बाकी संख्या आहे ते 1 अंकी आहेत, म्हणजे यांचा संबंध असू शकतो. हे एक मार्ग आहे प्रश्न तुमचा लवकर सुटण्याचा किंवा लॉजिक चेक करण्याचा. हजारो रस्ते जातात, त्यातला योग्य रस्ता कुठला असं तुम्हाला चेक करायचं, तर हा मार्ग आधी चेक करायचा, कारण का हा मार्ग योग्य किंवा बरोबर असण्याची शक्यता जास्त आहे इतरांपेक्षा. तर बघा, 5 आणि 3 8 होतात, 8 आणि 8 16 यांचं लॉजिक लागतं का, नाही. पण परत लगेच चेक करायचं, दुसरा कुठला मार्ग आहे का ज्याच्यातून उत्तर येत असेल. 5 3 15 15 आणि 8 असं नाही होत, 8 3 24 24 आणि 5 नाही होत. पण चेक केलं आपण त्याला, 8 45 आणि 40 3 120 होतात, 120 आणि 12 12 10 20 काहीतरी संबंध असण्याची शक्यता आहे. मग हे लॉजिक आता सगळ्याला चेक करायचं चालू करायचं, जिथे तुम्हाला एक लिंक सापडेल तीच लिंक सगळ्यांसोबत चेक करायची. ठीक, माझं तुम्हाला परत प्रत्येक सांगणं असेल की शॉर्टकट कडे नका जो, लॉंग रूटने जा, फक्त इतकंच की तुमचा रूट योग्य असावा याची काळजी घ्या. आपलं आता पहिलं लॉजिक लागलं 5 3 15 15 28 अगदी त्याच प्रकारे 7 4 28 28 45 तुम्हाला पाठीपाठ असतील तर चांगलं, किंवा मग सिम्पली काय करायचं, 5 4 20 जे छोट्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार करायचा, 20 ला जे 7 न गुणलं किंवा 7 ला 20 न गुणण्याची गरज नाही, फक्त 7 ला 2 न गुणा, 14 येतं आणि ते आपण डिवाइड बाय 10 करणारच होतो. तर सिम्पली तेच लॉजिक असण्याची शक्यता आहे, 9 2 18 18 10 180 आणि 180 ला जर 10 ने भाग घातलं तर 18, किंवा इथे 10 16 तिकडं 9 × 2 = 18 तेच उत्तर येऊ शकतं. एक्झॅक्टली तेच लॉजिक आहे, गुणाकार भागिले 10, सगळ्यांचा गुणाकार केलाय भागिले 10 केला तर मधलं संख्या येते. गेल्या वर्षीच एक्झाम मधलं प्रश्न आहेत सगळे, तर तुम्हाला लक्षात आलंच असेल. सिम्पली असतं तर संख्या जमून घ्या, संख्यांची मैत्री करा, तुम्हाला उत्तराशी बरोबर तुमचं उत्तर मित्र होऊन जाते. ओके, प्रश्न क्रमांक 10. हा प्रश्न खूप जणांना कॉम्प्लिकेटेड वाटला होता त्यावेळेस, खूप जण भेटले पण होते त्यावेळेस की सर प्रश्न हा अवघड गेला आम्हाला, कारण अशा टाईपचा प्रश्न त्यावेळेस फर्स्ट टाइम विचारला होता अशा एक्झाम मध्ये. तर बघा प्रश्न काय, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत याक लेडी म्हणजेच काय, स्काय इज ब्लू, मॉक सेले म्हणजेच ब्लड इज रेड आणि मॉक पायडी म्हणजेच काय, स्काय अँड ब्लड. तर ब्लड साठी कोणता संकेत वापराल, असा प्रश्न वाचत बिलकुल बसायचा नाही, डायरेक्टली समजून घ्यायचं की सांकेतिक भाषेतील हा एक प्रश्न आहे, जे की तुम्हाला मी सांगितलंच आहे शिकवलंच आहे. तर काय करायचं, सिम्पली जे दिलंय त्याचा अर्थ सिम्पली लिहून काढा. ओके, याक लेडी डॅश करा स्काय इज ब्लू, मॉक सेले ब्लड इज रेड, मॉक पायडी स्काय अँड ब्लड. आणि त्या ठिकाणी फक्त प्रश्न काय विचारला होता की ब्लड साठी मिनिंग काय, परत सांगतो, ब्लड साठी कोणता संकेत असेल. पूर्ण प्रश्न वाचत बसण्याची गरज नाही, डायरेक्टली जरच्या पुढचा जर पार्ट असला तुमचा वेळ अजून वाचेल. ब्लड साठी कोणता संकेत असेल, प्रश्न एवढाच आहे, आपल्याला काय काढायचं, ब्लड काढायचं. तर बघा ब्लड कुठे आले, इकडे आले का, इकडे आले का, नाही या ठिकाणी आले, या ठिकाणी आले, त्याला वेगळा कर द्या किंवा क्रॉस करा किंवा डॅश करा किंवा अंडरलाईन करा किंवा गोल करा त्रिकोण करा, ॲज यू विश. फक्त इतकंच की तुमच्या लक्षात आलं पाहिजे तुमची कोडिंग काय आहे. आणि बघा आता या दोघांमध्ये कॉमन काय, ले आहे, पण इथं ब्लड आणि ब्लड कॉमन नाही, ब्लड फक्त खालच्या दोघांत कॉमन आहे, तर वरचं काहीच कामाचं नाही आपल्या. सिम्पली आता काय करा, ब्लड ब्लड इकडे 2 कॉमन काय, मॉक मॉक, तर ह्याचं उत्तर मॉकच असणार आहे. पाय डाय सैले याचा ह्यांचे अर्थ काय असणार आहेत, हे 4 अक्षर असणार आहेत, म्हणजे इज रेड स्काय अँड, म्हणजे ह्यांचं काहीतरी कॉम्बिनेशन ह्याच्याच असणार आहे. आपला संबंध काय, प्रश्न विचारलाय तेवढंच बघा, बाकीचं काहीच बघण्याची गरज नाही. ब्लड आणि ब्लड म्हणजेच काय, मॉक मॉक, उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2. तर हे 10 प्रश्न होते, तुमचे 10 मिनिटात आरामशीर सुटतात, 10 मिनिटापेक्षा फार लवकर सुटतात हे पण सांगतो तुम्हाला, फक्त जर त्या प्रकारे तुमची प्रॅक्टिस असली तर. मित्रांनो, मला तर सर्व लेक्चर इथं लवकरात लवकर घेणं शक्य होत नाहीये, माझं पण भरपूर काम असतात, तरी पण मी करतोय वेळात वेळ काढून. तर तुम्हाला याचा फायदा होतो की नाही ते सांगा, कंटिन्यू करायचं की नाही ते पण सांगा, चला काही बदल हवे असले तर ते पण सुचवत चला. तर मी तुमच्यासाठी होईल तितकी मेहनत घेतोय आणि लवकरच मी दुसरा विषय पण इथं चालू करणार आहे तुमच्या माहितीसाठी, तर तो विषय देखील तितक्याच पद्धतीने तुम्हाला सोपा वाटेल. बुद्धिमत्ताचं मला समजतंय का नाही ते पण सांगा, आणि तुमच्यासाठी काहीतरी चांगला हा उपक्रम आपण चालू केला होता, तर त्यामध्ये मी एक इंग्लिश कोट सांगतो, तर ती कोट अशी आहे बघा, वर्क सो हार्ड दॅट युअर सिग्नेचर बिकम्स अन ऑटोग्राफ. तुम्ही एक्झामचा फॉर्म भरताना, एमपीएससी असो यूपीएससी असो कुठला पण तलाठीचं काय असणार, तुम्ही फॉर्म भरताना काय करता, तर सिग्नेचर देता, तिथं सबमिट करता. ओके,
तर ती सिग्नेचर तुमची ऑटोग्राफ बनली पाहिजे. तुम्ही इतकी मेहनत करा की तुमची जी सही असेल तुमचा ऑटोग्राफ बनला पाहिजे. आणि तुमची सही फक्त तुमच्या प्रतीच मर्यादित नसून लोकांनी तुमच्याकडे ऑटोग्राफ मागितला पाहिजे. हेच ध्येय ठेवा आयुष्याचं, तर तुम्हाला माहिती आहे का, एक प्रेरणा भेटेल आणि तुम्ही बिलकुल एक सेकंद देखील वाया नाही घालणार. माझा पण प्रयत्न तोच असेल आयुष्यामध्ये की आपली सिग्नेचर ऑटोग्राफ बनलाच पाहिजे. आणि तुम्ही देखील ध्येय छोटी नका ठेवू, कारण छोटे ध्येय ठेवणं हा देखील गुन्हा आहे असं अब्दुल कलाम म्हणले होते. तर तुमचा सिग्नेचर जो आहे तो ऑटोग्राफ बनलाच पाहिजे आणि ही प्रेरणा आम्ही सगळ्यांना देतोय. तर थँक्यू. आमचं चॅनल इतरांसोबत पण शेअर करा, म्हणजे तितक्या लोकांना सांगत चला आणि आमचं जे कार्य आहे त्यामध्ये तुमची मदत द्या. ओके, थँक्यू.